आई तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय इंद्रोदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे सरकार व कार्यपद्धत ज्यांची आज महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण भारतभर असे एक शांत आणि संयमी गाजलेले माझे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब व युवा कार्यकर्ता व सर्वांचा सन्मान ठेवणारा युवा नेता आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब व आपल्या शेजारील जिल्ह्यातील एक होतकरू आणि कमी वयामध्ये आपल्या कुटुंबाचा गाडा ओढणारे आणि कुटुंबाचा गाडा ओढत असताना आपल्या जिल्ह्याचाही गाडा त्याच पद्धतीने सांभाळणारे आपले सर्वांचे लाडके लोकप्रिय खासदार प्रियशीलदादा माने, तसेच सर्वांचे आवडते आणि लाडके कार्यसम्राट माननीय विजयबापू शिवतारे, तसंच या ठिकाणी सर्व व्यासपीठ आणि या ठिकाणी हा माझ्या समोर जो बसलेला जैन समुदाय आहे हा निस्ता जैन समुदाय नाही तर हा निकारा आहे, तो निकारा म्हणजे माझा शिवसेनेचा निकारा। आज मी या ठिकाणी व्यासपीठावरती बोलत असताना याच्या आधी सुरुवातीला मी 2009 मध्ये सुद्धा याच ठिकाणी या व्यासपीठावरती बोललो होतो आणि त्याची पुनरावृत्ती म्हणून आज मी या ठिकाणी परत याच व्यासपीठावरती बोलतोय। या ठिकाणी मी माझ्या हवेलीकरांच्या वतीने एक शब्द देतो आणि हा शब्द पाळण्याची ताकद ही आमच्यामध्ये आहे हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे, कारण आम्ही दोन्ही पंचवार्षिक मध्ये या ठिकाणी तुम्हाला जो शब्द दिला तो शब्द आम्ही पाळलेला आहे। या पुरंदर मध्ये या विरोधकांना काही मुद्दे घावत नसताना काहीतरी मुद्दे धरायचे आणि या ठिकाणी पुरंदर मध्ये या भोळ्या जनतेला फसवायचं एवढंच या विरोधकांनी काम केलं। यांनी या ठिकाणी अपप्रचार असा केला की पुरंदर मधून संदीप दाडशी असन, शंकर नाना असन, कैलास बापू असतील व इतर कार्यकर्ते असतील हे सेनेचं काम करणार नाही। अरे आम्ही मेलो तरी शेवटपर्यंत फक्त भगवा खांद्यावरती घेतला आणि तो शेवटपर्यंत टिकवणार, कारण जशी आहे आम्ही गरिबीतून दिवस जरी काढलेले असतील या गरिबीतीला कधी आम्ही विसरणार नाही आणि जसं आम्हाला वयाच्या 10व्या वर्षी या बाळासाहेब ठाकरे सरकारनं आम्हाला भगवा झेंडा खांद्यावरती घ्यायला शिकवलं तो आम्ही खाली कधी घेऊ देणार नाही। आज शंकर नाना असतील किंवा कैलास बापू असतील या फुरसिंगी भागामध्ये ही रामलखनची जोडी मी लहान होतो तेव्हापासून बघतोय, यांनी सायकलवरती फिरून प्रचार केला आणि त्यावेळेस दादा कोंडके होते, ते दादा कोंडके अभिनेते होते, त्यांनी त्यांच्या शाखेचं ओपनिंग केलं, तेव्हापासून आजपर्यंतचा इतिहास आहे 30 ते 35 वर्षापासून या पुरंदरमध्ये आणि हवेलीमध्ये या फुरसिंगीमध्ये सर्वात जास्त लीड दिलं आणि आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे। आणि त्याच पद्धतीने मी आज तुम्हाला या दोघा रामलखनबद्दल या ठिकाणी शब्द देतो की या रामलखनच्या फुरसिंगी भागातनं तुम्हाला निश्चितच फुरसिंगी भागातनं 10 ते 15 हजाराचं लीड असेल आणि या हवेलीमधनं तुम्हाला आम्ही कमीत कमी 35 हजाराचं लीड देईल। पण तुम्ही मित्रांनो या ठिकाणी न थांबता तुम्ही या ठिकाणी असा इतिहास नवीन एक करा की या पुरंदरमधनं सुद्धा आपल्याला 25 ते 30 हजाराचं लीड पाहिजे आणि या लीडचा फायदा तुम्हाला एवढा असेल की या विजयबापू शिवतारे हा कॅन्टोनमेंट भाग असेल आपला, हा पुरंदर हवेलीचा भाग असेल, यातला गृहमंत्री खातपद जे असेल तर ह्या फक्त विजयबापू शिवतारे मंत्रीपदाला असेल, कारण हा माणूस किती हुशार आहे ते काही दिवसापूर्वी लोकसभेमध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं की हा माणूस असा आहे की हा स्वतः इंजिनियर आहे आणि इंजिनियरची बुद्धी किती असते हे ज्यावेळेस मुख्यमंत्र्याला समजतं त्यावेळेस तुमच्या आमच्यासारख्या निष्ठावंताला सुद्धा समजलं, पण हे आपण घरापर्यंत सर्व गोरगरीब जनतेला सांगून आपल्या भागाचा विकास कसा होईल आणि आपल्या पुरंदरमध्ये 2009 चा दुष्काळ बघा
ते इथून मागचा इतिहास बघा आणि तिथून पुढचा इतिहास बघा. आज पुरंदर मध्ये कुठेही वाडी वस्तीवरती जा, तुम्हाला सिमेंटचे रोड दिसतील, जागोजागी वडेवरती सिमेंटचे बंधारे दिसतील. तुम्ही सांगा मला फक्त, या 5 वर्षामध्ये तुम्हाला दुष्काळ कसला जाणवला का? या पुरंदर मध्ये तुम्हाला हजारो टँकर असायचे, पण तुम्ही या 5 वर्षामध्ये मला सांगा, टँकर मुक्त करणारा फक्त जो कोण असेल हा विजय बाप्पू शिवतारे असेल. आज माझ्यासारख्या निष्ठावंताला भरपूर ऑफर आल्या, दाडशी तुम्हाला इथे काय मिळणार आहे, तुम्ही फक्त आमच्याकडे या, तुम्हाला पाहिजे ते मिळेल. अरे बात झालं, मी पुढे या रांगेत उभा होतो, या रांगेतला मी आज व्यासपीठावरती बसलो, अजून मला काय पाहिजे शिवसेनेकडनं? आज या ठिकाणी मी जास्त काही बोलत नाही, पण बाप्पू या ठिकाणी मी एक शिवसैनिक म्हणून या ठिकाणी शपथ खातो, आणि माझे हे सर्व शिवसैनिक बांधव असतील, भगिनी असतील, या सर्व शपथ खातील. आमच्या आईवडिलांची शपथ घेऊन सांगतो बाप्पू, आम्ही आयुष्यभर कधीही भगवा झेंडा खाली येऊन दिला नाही आणि मरेपर्यंत येऊन देणार नाही. आमची ही निष्ठा आहे, आम्ही ही शेवटपर्यंत ठेवणार, आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी मतदान कसं होईल त्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करणार. माणूस म्हणतो 24 तास, अरे आम्ही 24 तास सुद्धा जागून काढू, पण शेवटपर्यंत तुम्हाला त्या पद्धतीने डोलनेच हा भगवा झेंडा शेवटपर्यंत विधानभवनामध्ये चांगल्या ताकदीने डोलेल अशा ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहील. या ठिकाणी मी जास्त काही बोलत नाही, पण जाता जाता फक्त एकच बोलतो, आज द्रेयशील माने दादा या ठिकाणी आलेत. आम्ही स्वतः या ठिकाणी हवेली भागातनं, पुरंदर भागातनं कमीत कमी आम्ही 9 ते 10 ट्रक भरून माल जो नेला होता, तर फक्त आमची एक शेवटपर्यंत इच्छा होती, जो आपल्या समाजासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी अहोरात्र झटत असतो त्याच्याकडेच हा माल सुपूर्द करायचा, त्याच्या व्यतिरिक्त माल सुपूर्द करायचा नाही. तर त्यावेळेस आम्ही स्वतः आमच्या डोळ्यांनी बघितलं, द्रेयशील दादा माने हा स्वतः खांद्यावरती डोक्यावरती बाजरीचं बातका असेल, गव्हाचं बातका असेल, ह्या माणसाने बिचाऱ्याने स्वतः त्या डोक्यावरती घेऊन तिथपर्यंत ते घरोघरी त्या परिवारांना आणि कुटुंबांना मिळून दिलं. तर त्या ठिकाणी आम्हाला शेवटपर्यंत एकच सांगितलं लोकांनी त्या, की खरंच आम्हाला वाटलं नाही की हा मुलगा एवढ्या मोठ्या घरचा आहे आणि तो आमच्यासाठी एवढं अहोरात्र कष्ट करेन, पण खरंच दादा तुमच्याबद्दल आम्ही जे त्या ठिकाणी ऐकलं ते आम्हाला शेवटपर्यंत मार्गी लागेल. कारण आम्हाला माहिती आहे जो शिवसेनेमध्ये येतो ना तो शिवसेनेशी कधी गद्दारी करत नाही, आणि या शिवसेनेची एक खासियत अशी आहे, तो शिवसेनेमध्ये आला ना की त्याला सर्व जनता ही आपल्या स्वतःच्या कुटुंबासारखी दिसत असते. ते तुम्ही त्यात पाहिलं, आणि आमच्यासारख्या गोरगरीब आणि निष्ठावंत शिवसैनिकासाठी तुम्ही इथपर्यंत आलात आणि या ठिकाणी विजयबाप्पू शिवतारेंना चांगल्या फरकाने निवडून देण्यासाठी तुमचे आज कोल्हापूरसारख्या महालक्ष्मीचे आशीर्वाद घेऊन आणि तिथलं तुमचे जे पाऊल खुणा आहेत त्या खुणा आमच्या या व्यासपीठापर्यंत हे पुरंदरमध्ये येऊन दिल्या, तेच व्यासपीठ या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीने गाजवताल, एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.